छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य हे अलौकिक होतं. 17व्या शतकात त्यांनी दूरदृष्टी दाखवत काही महत्वपूर्ण निर्णय घेतले. आज 21व्या शतकातही त्यांचं कार्य नव्या पिढीला प्रेरणादायी ठरतंय. त्यामुळे किल्ले रायगडला भेट देणं ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. आज या किल्ल्याची केलेली यात्रा मी तीर्थक्षेत्र मानतो, असे उद्गार देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी काढलं. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सहकुटुंब ऐतिहासिक किल्ले रायगडला सोमवारी भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, छत्रपती खासदार संभाजीराजे, खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भरत गोगावले, अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे उपस्थित होते. राष्ट्रपती सोमवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास पाचाळ येथे हेलिकॉप्टरनं दाखल होत रोपवेने किल्ल्यावर पोहोचले. राष्ट्रपतींनी राजसदर होळीचा माळ, जगदीश्वर मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी या ठिकाणांना भेट देत शिवरायांच्या समाधीस्थळाला पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केलं. देवी और सज्जनों, छत्रपति शिवाजी महाराज की राजधानी का ये परिसर हम सबके हृदय में एक तीर्थ स्थल का स्थान रखता है. ये वीर माता जीजाबाई की पूर्ण भूमि भी है. ये भारत के एक परम वीर सपूत शिवाजी महाराज की कर्मस्थली भी है. आज शिवाजी महाराज की समाधि पर अपनी श्रद्धा व्यक्त करने का मुझे जो अवसर मिलने वाला है, उसके लिए मैं स्वयं को सौभाग्यशाली मानता हूँ. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.